विकसित भारत, आपला संकल्प विकसित भारत। आम्ही शपथ घेतो की भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू। गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उपटून टाकू। देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू। भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू। नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू। जय हिंद। वंदे मातरम। वडील, आजोबा, पंजोबा, त्यांचे पंजोबा, मागच्या 550 वर्षापासून आम्ही त्रसत होतो की आम्हाला अयोध्येमध्ये रामाचं मंदिर पाहिजे होतं का नव्हतं? ते कोणी झालं नाही, पण ते मोदी साहेबांनी करून दाखवलं। आणि आता अयोध्येमध्ये रामाचं मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे आणि 28 डिसेंबरला आपल्याकडं काही पादुका येतात, त्याचा आपण कार्यक्रम करणार आहोत। तर त्या दिवशी आपल्याकडं जेवढे मंदिर असतील त्या मंदिरामध्ये हनुमान चाळीसा म्हणायची, आरती करायची आणि हा कार्यक्रम लाईव्ह करायचा। प्रत्येक मंदिरामध्ये कार्यक्रम लाईव्ह करण्यासाठी आमचे मंडळ अध्यक्ष बदाना पाटील हे सर्व लोक इथले प्रयत्न करतील आणि टी व्ही लावून तुम्ही बसायचं। तो उद्घाटन होत आहे मंदिराचं, माननीय मोदी साहेब करणार आहेत। म्हणजे तुमच्या रामाच्या मंदिरापासून, तुमच्या आरोग्यापासून ते तुमच्या राहण्यापासून सगळी व्यवस्था जर कोणी केली असेल तर ते प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केली, म्हणून ही मोदी साहेबांनी गाडी पाठवली। आता तुमच्यातल्या काही लोकांना समजा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगोदर कसं होतं, अगोदरच्या काळामध्ये की त्या व्यवसायाला बँकेतला गॅरंटी लागायची, त्याच्याशिवाय 5 पैसे मिळत नव्हते। पण आता स्वनिधीच्या माध्यमातून रस्त्यावर हातगाड्या आले, त्यांनी रवी नुसता अर्ज जरी केला त्याला 10,000 रुपये मिळतात। स्वनिधी योजना 10 चे 20,000 होतात, 20 चे 50,000 होतात, कळलं का तुम्हाला? म्हणजे एवढे पैसे मिळतात। मुद्रा लोन जर केलं तर 50,000 पासून 10 लाखापर्यंत मिळतात। पण हे तुम्ही समजून घ्या काय, आणि हे समजून घेण्यासाठी ही गाडी आली आणि या गाडीचं तुम्ही स्वागत केलं याची मला कल्पना आहे। आता मला सांगा, तुमच्यातलं एखाद्याला एखादी मोदी साहेबांची योजना मिळाली असं कोणी आहे का? साहेबांनी करून दाखव। अगोदर कसं होतं, 2014 अगोदर बँकेमध्ये अकाउंट काढायचं तर बँकेत जावं लागत होतं, बँकेत जाऊन तुम्हाला 5,000 रुपये भरावं लागत होते। पण आता 0 बॅलन्स, 1 पैसा न भरता सगळ्यांचा बँकेमध्ये अकाउंट निघाला। तर त्यामध्ये जर तुम्ही 20 रुपये भरले, तुमच्या घरी कोणी आलं तर चहा पाहतो पाहुण्याला आपण, पण 20 रुपये भरले तर तुम्हाला 2 लाख रुपयाचा ॲक्सिडेंट विमा मिळू शकतो, 2 लाख रुपयाचा आणील। म्हणून तुम्ही, तुमचं अकाउंट आहे त्याच्यात 20 रुपये तुम्ही फक्त भरा, त्यावेळी बँकेला सांगा म्हणजे तुम्हाला विमा मिळेल। अशा बऱ्याच योजना आहेत, मी जास्त वेळ न सांगता आता आपणाला हे बघायचं आहे की मोदींची विकासाची गाडी, मोदीची गॅरंटी गाडी, आज आपला भारत देश हा विकसित भारत बनतोय, बनवायचं आहे आपल्याला। प्रत्येकाच्या घरी 2 पैसे आले पाहिजे, तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तुमची मुलं शिकली पाहिजेत, म्हणून वेगवेगळ्या योजना आहेत। त्या योजना तर तुम्हाला पुस्तकही आता हे रथवाले देतील आणि ते तुम्ही वापचा, आणि काही अडचण असेल तर ही जी आमची उभा असलेली टीम जी आहे, महेश माळवदकर असतील, मुकेश जैन असतील, आमचे दीपक ढाकणे असतील, पाटील असतील, त्यांना 2.5 लाख मिळाले आणि पहिले जे आले होते त्यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत पैसे मिळाले। अशा बऱ्याच योजना आहेत, आपण ते बघू। आणि मी विनंती करणार तुम्हा सगळ्यांना की आपल्या भागातल्या फक्त तुमच्या पुरतं न राहता तुम्ही सगळ्यांना मदत कशी होईल त्यासाठी प्रयत्न करा। धन्यवाद।